अरे एवढं काय मागतोस देवाकडे? हिम्मत मागत होतो, हिम्मत कशासाठी? हे तू केलेस ना, हे खाण्याची हिम्मत दे असं गणपती बाप्पाला सांगा. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अभिनेता अशोक शिंदे. मंडळी, आज खूप वर्षांनी अल्ट्राबरोबर माझे खरं तर खूप जुने संबंध आहेत, पण कारण माझ्या बऱ्याचशा फिल्म्स अल्ट्रा कंपनीने डिस्ट्रीब्युशनसाठी घेतल्या आहेत, रिलीजसाठी घेतल्या आहेत. मला खूप दिवसांनी तुमच्याशी बोलायची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी खरंच अल्ट्राचा आभारी आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षानंतरसुद्धा तुम्ही इतक्याच प्रेमाने आमची स्वाभिमान ही जी आत्ताची सुपरहिट सिरियल आहे, जी स्टार प्रवाहावरती रोज संध्याकाळी 6:30 येते, ती न चुकता बघता. एक तर त्याच्याबद्दल धन्यवाद, भरभरून उदंड प्रतिसाद देत आहे त्याबद्दलही धन्यवाद, आणि आमची कॅरेक्टर्स सगळे पसंत करताय आणि माझ्यावर प्रेम अजूनही तितकंच करताय त्याबद्दलही धन्यवाद. मंडळी, सुरुवात मी अशी करीन की बेसिकली मी पुण्याचा, पुण्यात मी माझं शिक्षण झालं, गोल आपटे डेक्कन जिमखानाजी आपटे हायस्कूल आहे तिकडे. 10वी 12वी झाल्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि मी इंजिनियर झालो. पण माझी लहानपणापासूनचं पॅशन होतं ॲक्टिंग, पण माझ्या बाबांचा थोडासा विरोध होता या लाईनला. याचं कारण, माझे बाबा एक उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट होते, रंगभूषाकार, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की फील्ड तितकंसं सर्टन नाही आहे, म्हणजे अनसर्टन्टी खूप आहे, ज्याला आपण शाश्वत म्हणतो, की आज तुमच्याकडे काम आहे, वर्षभर आहे, 2 वर्ष आहे, पण पुढे 3 वर्ष काम असू, म्हणजे पुढे 2 वर्ष काम आहे पण पुढे 4 वर्ष तुमच्याकडे काम नसूही शकतं. तर त्यांचं म्हणणं होतं की तू इंजिनियर होतोयस ते इंजिनियर हो, तुला मॅच्युरिटी मिळेल, एक ग्रॅज्युएशन तुझ्या हातात येईल, मग तू ठरवू शकतोस ना की हे प्रोफेशन करायचं आहे का नाही ते. पण मला आवड होती आणि मग मी ठरवलं आणि मी माझ्या बाबांना सांगितलं की बाबा मी मेकअपनी सुरुवात करतो. तर आत्ताचे जे तुम्हा सगळ्यांचेच जाणकार इंटरनॅशनल मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड, म्हणजे ज्यांनी आता 3 इडियट्सपासून जवळजवळ 90% फिल्म्स तेच करतात, हे विक्रम गायकवाड आणि मी मेकअप करायचो पुण्यामध्ये. पुण्यातल्या सगळ्या लिडिंग स्कूल म्हणजे हायस्कूल्समध्ये, रेणुका स्वरूप, हुजूर पागा किंवा अहिल्यादेवी हायस्कूल, अगदी BMCच्या म्युन्सिपॅलिटीच्या स्कूलपासून आम्ही मेकअप अँड ड्रेपरी करायचो. माझा प्रवास तिथून सुरू झाला आणि आनंदाची गोष्ट अशी की पुढे मला कलाकार व्हायचं होतं, हे यश मिळेल का नाही हे तेव्हा काही मला माहिती नव्हतं. पण लवकर मेकअप सुरू केल्यामुळे मी 11वी 12वीत असताना मी बाबांची परवानगी घेतली. मला प्रत्यक्षात डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेब, अरुण सरनाईक साहेब, डॉक्टर श्रीराम लागू साहेब, ही सगळी मंडळी, सुहास जोशी मॅडम, हे सगळे जवळून बघायला मिळाले. त्यांच्याकडनं खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. यशवंत दत्त साहेब, नाना पाटेकर साहेब, तर ह्या दिग्गज लोकांबरोबर मला विंगेत थांबता आलं, ऑडियन्समध्ये त्यांचा अभ्यास करता आला, ज्याचा मला पुढे जाऊन खूप फायदा झाला. आणि सुदैवान काय झालं की माझी मला 5 ते 6 बॅच बघायला मिळाले, म्हणजे माझ्यापेक्षा खूप सिनियर जसं डॉक्टर श्रीराम लागू साहेब, घाणेकर साहेब, सरनाईक साहेब, त्याच्यानंतरच्या बॅचला अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब, ही सगळी मंडळी, मग प्रशांत दामले, विजय चव्हाण, मग माझी बॅच, माझ्या बॅचला माझ्याबरोबर होता अजिंक्य देव, नितीश भारद्वाज, उदय टिकेकर, सुनील बर्वे, सचिन खेडेकर. पुढची बॅच आली भरत जाधव, संजय जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर. असं करत करत मी आत्ता स्वाभिमानपर्यंत जवळजवळ 5वी 6वी पिढी बघतो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि वर्षाच्या आशीर्वादामुळे मी आज गेली 32 वर्ष आजही चेहऱ्याला मेकअप लावून आहे, तुमची करमणूक करतो आहे आणि तुम्ही मला आजही झेलताय, त्याबद्दल खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. माझी सुरुवात झाली मेकअप आर्टिस्ट म्हणून, पुण्यातल्या अनेक शाळांमध्ये मेकअप करत होतो, मग त्याची मज्जल गेली बाबासाहेब पुरंदरे साहेबांचा जाणता राजा जो प्रोग्राम होता, 350 कलाकारांना मी आणि विक्रम गायकवाड मेकअप करायचो, ड्रेपरी करायचो, त्यामुळे ते एक ज्ञान. आणि माझ्या बाबांनी एक गोष्ट मला शिकवून ठेवली होती, आता तू जर करायचं ठरवलंच आहेस तर तू मेकअपपासून, कपड्याच्या घड्या घालण्यापासून ते इस्त्री करण्यापासून सगळं शिक. मी म्हटलं बाबा मला तर ॲक्टर व्हायचं आहे. त्यांनी सांगितलं की त्याच्या आधी ह्या पडद्यामागच्या गोष्टी सगळ्या आल्या पाहिजेत आणि ह्या इंडस्ट्रीत जी जी गोष्ट तू शिकून ठेवशील त्याचा फायदा तुला आयुष्यभर होईल. आणि मला त्याचा, मला आज बाबांची आठवण येते, आज बाबा माझे नाही आहेत आपल्याबरोबर, पण मी स्वतःचा मेकअप स्वतः करतो 3 मिनिटात, माझी हेअरस्टाईल करतो, मी माझा हेअरकट करतो, मी वेगवेगळे गेटअप्स करतो, विलनिश रोल असतील, मग टक्कल लावायचं असेल किंवा जेल लुक असेल तर मी स्वतःच करतो. हा फायदा मला त्या मेकअपचा झाला,
किंवा कॉस्ट्युमच्या बाबतीत मी माझे कॉस्ट्युम स्वतः डिझाईन करतो. हे करत असताना मी एकांकिका स्पर्धांमध्ये काम करत होतो पुण्यामध्ये. मग माझे गुरु या फील्डमधले आणि माझे जवळचे अत्यंत जवळचे मित्र सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी साहेब हे पुण्यामध्ये आम्ही एका नाटकामध्ये कामाला सुरुवात केली, आंधळी कोशिंबीर. आणि खरं तर मी रिप्लेसमेंटनी सुरुवात केली. पण मग काय झालं की त्यावेळेला मुंबईचे ग्रुप पुण्याला यायचे, त्याच्यामध्ये स्मिता तळवळकर मॅडम, बाळ धुरी साहेब, जयंत सावरकर साहेब हे सगळे आले. आणि त्यावेळेला अविनाश खर्शीकर आजारी पडले आणि अपराध मीच केलं आहे नाटक कालेलकर साहेबांचं, त्याच्यामध्ये मला श्याम अजिंक्य विलनची भूमिका मिळाली आणि सगळ्यांना अप्रूव्ह दिला. आणि 2 दिवसाच्या तालीमवर मी उभा राहिलो. पहिला प्रयोग त्याने ॲडजस्ट करून घेतला, दुसऱ्या प्रयोगापासून मला खूप नक्कल पाठ झाली आणि मी प्रॉपर तो रोल करायला लागलो आणि माझ्या करिअरला सुरुवात झाली प्रोफेशनल. काय सिटी क्लबमध्ये वर्षा देशमुखचं खून झालंय? एक मिनिट, वर्षा देशमुख म्हणजे MLA देशमुख साहेबांची मुलगी? मग मी असंच मेकअप रिपेअरी करत असताना एकदा माझी राम कदम संगीतकार, सुप्रसिद्ध संगीतकार राम कदमांची भेट झाली. सुधीर फडके म्हणजे बाबूजींच्या जीवनावरती एक कार्यक्रम होता पुण्यात, तिथं संगीतकार राम कदमांचाही कार्यक्रम होता. त्यांनी मला लांबून बघितलं आणि त्यांना कळलं होतं मी पुण्यात नाटकांमध्ये कामं करतो. थोडी बहुत चर्चा झाली होती माझी. मला त्यांनी बोलावून विचारलं की तू काय करतोस? म्हटलं मी मेकअप करतो, रिपेअरी करतो. अजून? म्हटलं नाटकात काम करतो. सिनेमात काम करणार का? तर तो मला म्हणजे इतका अत्यानंद तो झाला होता. पठ्ठेबापुरांचं नाव ऐकलंयस का? शाहीर पठ्ठेबापुर. म्हटलं हो, ऑफकोर्स, माझा अभ्यास आहे, उद्या सकाळी येऊन मला भेट घरी. 6 जुलै माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी भेटायला गेलो आणि तो दिवस आणि तिथपासून ते आजपर्यंत मी 32 वर्षात कधी मागे वळून बघितलं नाही. त्या विधात्याच्या कृपेने मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला अटी घातल्या की तुला याची रिहर्सल करायला लागेल, तुला टक्कल करायला लागेल, तुला ती कौनं पाठ करायला लागतील. पण तो जोश होता, ते वय होतं. त्याच सिनेमामध्ये मोहन जोशी साहेब यांना विलनचा रोल दिला आणि मेनका जाधव नावाची एक नवीन ॲक्ट्रेस होत्या, त्यांना त्यांनी पवळाचा रोल दिला. सिनेमा कम्प्लीट झाला पण थोडंसं बॅडलक असं झालं की रामभाऊ जितके सुप्रसिद्ध मोठे म्युझिक डायरेक्टर होते तेवढे त्यांनी सिनेमे पण उच्च दर्जाचे केले. पण त्यांचं एक दुर्दैव हे होतं की त्यांचे सिनेमे डिरेक्ट केलेले पडद्यावर लागले नाही. मग त्यांनी संधी दिलेले यशवंत दत्त साहेब, मिठभाकर, नाना पाटेकर साहेब, जयमाला इनामदार मॅडम, गड जेजुरी जेजुरी आणि मग नंतर पठ्ठेबापुरामध्ये मी आणि मोहन जोशी साहेब. मला सिनेमा कम्प्लीट झाला पण रिलीज होत नाही ते एक शल्य होतं म्हणा. त्याच दरम्यानी पुण्याचे रवींद्र जोशी आणि डिरेक्टर रवी नमाडे ज्यांनी एकडा भूताचा केला होता, विगो नमाडे यांचे चिरंजीव ज्यांनी सांगते एका केला होता, ते सिनेमा करत होते रेशीम गाठी. त्याच्यात वर्षा उसगावकर होती आणि हिरो ते शोधत होते. त्यात डॉक्टर श्रीराम लागू, सुहास जोशी दिग्गज स्टारकास्ट होती, सुपरस्टार. आणि माझ्या बॅचच्या सगळ्याच मुलांना ट्राय करत होते आणि मी भेटायला गेलो. पण मी प्रारब्ध खूप मानतो, मला ती संधी मिळाली. आणि वर्षाचा मला वाटतं दुसरा पिक्चर होता पण त्याच्या आधी ती ऑलरेडी स्टार झाली होती, गंमत जम्मत सुपर डुपर हिट झाला होता. त्या सगळ्यांनी मला कॉपरेट करून घेतलं. रेशीम गाठी नावाची माझी पहिली फिल्म 87-88 रिलीज झाली, पुण्याला रिलीज झाली, ऑल ऑफ महाराष्ट्र झाली आणि माझा प्रवास सुरू झाला. मग लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर, उदय टिकेकर, रचना जोगळेकर बरोबर रंगत संगत. पण सिनेमे तेवढे चालले नव्हते, हे दोन्ही सिनेमे ॲव्हरेज गेले. एक दिवशी मला फोन आला, सचिन पिळगावकर साहेब एक सिनेमा करतायत आणि त्या निर्मात्यांनी सांगितलं तुला भेटायचं. मी कोल्हापुरात शूटिंग करत होतो अश्विनी भावेबरोबर आणि मी म्हटलं मी असं शूटिंग सनसनाटी नावाच्या फिल्मचं करतो आणि मी संपून येतो. मुंबईत आल्यानंतर पिळगावकर साहेब बसले होते, पण तेव्हा तर ती काय सुपरस्टार डिरेक्टर म्हणजे फार मोठं प्रस्थ होतं. तर मला म्हणाले हे बघ अशोक, विलन करणार? तर ॲज युजुअल एक आर्टिस्ट म्हणून विचारलं पण सर स्टोरी काय आहे, मग मला कसं कळेल? तर म्हटलं हे बघ, विलन करणार असशील तर, कारण तू इंट्रोड्यूस हिरो झाला आहेस, आणि विलन करणार नसशील तर मी सगळी स्टोरी सांगणार आणि नंतर तू म्हणणार नाही मी विलन करत नाही, तर तू करणार का? तर म्हटलं मी नाटकातून आलेलं आहे, मी एकांकिका स्पर्धा केल्या आहेत, तर मला हिरो विलन मिळणं काय ना, मला परफॉर्म करायचं आहे. तर म्हटलं डन. त्याने मला नॅरेट केली, ती फिल्म होती एकापेक्षा एक. त्याच्यात अशोक सराफ साहेब, लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार साहेब, सुकन्या कुलकर्णी, निशिगंधा वाड इंट्रोड्यूस, अरुण पोडवालचं म्युझिक आणि सतीश कुलकर्णी प्रोड्युसर होते. आणि ती फिल्म तेव्हा गोल्डन जुबली म्हणजे तेव्हाचा रेकॉर्ड ब्रेक शोले तेव्हाची 50 आठवडे त्या प्लाझाला चाललेली फिल्म होती आणि 50व्या आठवड्यामध्ये सिल्वर जुबिली. अमिताभ बच्चन साहेबांनी आम्हाला ट्रॉफी दिली एकापेक्षा एकची. आणि मग कसं सुरू झालं की हिरो आणि विलन असा प्रवास सुरू झाला. मग दिग्गज
कलाकार जयश्री गडकर मॅडमनी मला त्यांनी प्रोड्यूस अँड डिरेक्ट करत असलेल्या सासर मायरमध्ये बोलवलं. म्हटलं आता यांच्यासमोर काय अभिनय करायचं एवढ्या सम्राज्ञी या. ते म्हणाले अशोक तुला तू करत राहा मी चुकले तर तुला सांगेन. सो मी त्यांच्यावर सासर मायर केला जो तुफान चालला इंटिरियरमध्ये. मग त्यांनी सेकंड फिल्म केली ज्याच्यात माझ्या अपोजिट त्यांनी सुरेखा कुडचीला ब्रेक दिला. पहिल्या पिक्चरला निशिगंधा वाढ होती आणि तो सिनेमा होता अशी असावी सासू. म्हणजे ते फिल्मचे एक चांगल्या खूप आठवणी पण एक वाईट आठवण म्हणजे आम्ही सिनेमा कम्प्लीट केला त्यात निळू फुले साहेब पद्मा चव्हाण मॅडम होत्या विजय चव्हाण चेतन दळवी बाळ धुरी जयश्री गडकर आणि आमचं शेड्यूल संपून पद्मा चव्हाण मॅडम निघाल्या मुंबईला आल्या आणि त्याच तो दिवस संपला दुसऱ्या दिवशी त्या स्वतः नवीन कार चालवत होत्या आणि त्यांचा कांदिवलीला ॲक्सिडेंट होऊन त्या गेल्या. ही एक अगदी म्हणजे मनाला चाटून गेलेली अशी एक दुर्घटना त्यावेळी घडली. तो सिनेमा सुपरहिट झाला सगळीकडे महाराष्ट्रात चालला आणि मग असं झालं की मला व्हिलन कधीच मिळालं मला अँटी हिरो मिळाले. म्हणजे तो असायचा त्याच्याबरोबर पेअर असायची हिरोईन असायची पण त्याची कृती आणि त्याच्यात ॲटिट्यूड वाईट असायचा. मग प्रवास सुरू झाला विलन करता करता पुन्हा एकदा हिरोची संधी मिळाली. सुनील मांजरेकर नावाच्या डिरेक्टरने मी अलका कुबल अर्चना नेवरेकरला घेऊन एक फिल्म केली जी फिल्म परत सुपरहिट झाली आणि मग प्रवास असा सुरू झाला की हिरो पण विलन पण. एक वेळ अशी आली की सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटात माझ्या अपोजिट असवरी जोशींना इंट्रोड्यूस केलं हिरोईन म्हणून आणि सतीश वागळेंची फिल्म होती त्यात अशोक सराफ माझे वडील होते आणि सेम डेला पुण्यात रिलीज होतं सासर मायर ज्याच्यामध्ये मी विलन होतो अँटी हिरो आणि ते हिरो होते अशोक सराफ. दोन्ही फिल्म एकाच दिवशी लागल्या पण मराठीत मी अभ्यास केला जे आपण सिनियरचा करतो की अशोक सराफ साहेब किंवा जुन्या अरुण सरनाईक साहेब यशवंत दत्त साहेब यांनी सगळ्यांनी जे रोल्स केले मराठीत हिंदीसारखं नाही की तुम्ही एक इमेजमध्ये अडकता. तुम्ही हिरो करू शकता विलन करू शकता कॉमेडियन करू शकता. आपल्याकडे कथा हिरो आहे आपल्याकडची. संजू तुम्हाला विचारतोय एवढे पैसे का घेतले. हो मी घेतले पैसे. या सुभाष नॉन कोण पैसे घेतले. मी तुझ्यासाठी पैसे घेतले. तुला लहानाचा मोठा केला तुला शिकवला परदेशात पाठवला दवा करा बाहेर तुझ्यासाठी आणि तुम्हाला विचारतोस. हा मला विचारतो पैसे का घेतले बघा. तर माझं कधी चढलं नाही आणि मग मी हा विचार कधी केला नाही हिरो का विलन. आणि मग हा प्रवास करता 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 75 माझी फिल्म होती एवढंसं आभाळ विपिन नाडकर्णी नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर. त्या फिल्मने आम्हाला खूप यश दिलं 50-52 अवॉर्ड्स दिले हार्ट ऑफ इंग्लंड. आम्ही इंग्लंडला गेलो नंतर मॉरिशसला गेलो खूप अवॉर्ड्स मिळाली स्टेट अवॉर्ड्स मिळाली. प्रवास चालू राहिला त्या दरम्यान टी व्ही इंट्रोड्यूस झाला होता आणि मी खूप आधी स्वतःला भाग्यवान समजतो की राम गबाले साहेब म्हणजे ज्यांनी फिल्म सिटी स्थापन केली त्यांनी 12 भागांची मालिका जेव्हा 13 भागांची पण नव्हती झाली तेव्हा अलका कुबल होती आठले नव्हती मी आणि अलकानी ती केली होती. नंदा शिंदे आणि प्रमोद शिंदे कोल्हापूरचे आर्टिस्ट होते त्याच्यात आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि मग मला विचारलं कांचन अधिकारींनी की तू सिरियल का करत नाही. तर त्यातही मी डिफरन्स केला नाही की छोटा पडदा त्यावेळेला लोकं म्हणायची इडियट बॉक्स छोटा पडदा आहे सिनेमा करायचा पण मी कलाकार म्हणून मला असं कधी जाणवलं नाही कारण अभिनय तिकडे करायचं इकडे करायचं. वाईट वाटायचं नाटक करता येत नव्हतं कारण ह्या तारखा असल्यामुळे. पण मग करता 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 100 सिनेमा आला. एका साईडला सिरियल चालले एका साईडला पिक्चर चालले. माझा 100 सिनेमा होता विजय दिनानाथ चौहान म्हणतात मला बच्चन साहेबांच्या लाईफचाच असं एक कॉमेडी फिल्म होती ज्याच्यात माझा मेन लीड होता. तो पुन्हा एकदा इंटिरियरला खूप चालला आणि बुस्टअप मिळाला करिअरला. त्याच दरम्यान टी व्ही इतका इंट्रोड्यूस झाला की सह्याद्रीत तर एक रेकॉर्ड आला होता की 2:30 ते 7:30 प्रत्येक एपिसोडमध्ये मी असायचो प्रत्येक शोमध्ये. म्हणजे स्टार्ट्स फ्रॉम बंदिनी मग घरकुल मग दामिनी मग चांदणी मी तुझी मग इन्स्पेक्टर मग तिसरा डोळा कशामध्ये मिशा कशा दाढी कशामध्ये कानात डूल घातले कधी हाफ शर्ट कधी फुल शर्ट. हा सगळा इरा जगत असताना काही नाटकं ऑफर झाली ती पण मी केली. कटाक्षाने महाराष्ट्रात संपूर्ण ऊस कामगारांसाठी म्हणून शुगर फॅक्टरीमध्ये 22 ते 23 वर्ष जवळजवळ 24 वर्ष मी कुलदीप पवार साहेब रमेश भाटकर साहेब मोहन जोशी साहेब असवर जोशी हर्षदा खानविलकर मैथिली जवकर आम्ही सगळ्यांनी नाटकाचे प्रयोग 10-10 दिवस केले. आणि ह्या दरम्यान हा सगळा प्रवास करत असताना मग मालिका सतत चालू मग काही 312 मग 500 मग 700 मग स्टार प्रवाची स्वप्नांच्या पलीकडले 1400 भाग 4 वर्ष. मग झी टॉकीजची म्हणजे झी स्टुडिओजची केली होती आम्ही अवघाची संसार प्रसाद ओक अमृता सुभाष मी 1200 एपिसोड.
सुदैवाने टीव्हीने पण मला हात दिला आणि सगळे शो वर्क होत गेले आणि चॅनलची पण प्रेम मिळत गेलं. मधल्या काळात वैभव मांगले आणि भाटकर साहेब आज आपल्यात नाही आहेत, पण भाटकर साहेबांचा शेवटचा शो माझ्याबरोबर होता. माझे जवळचे मित्र माझे पती सौभाग्य होती, ज्याच्यामध्ये वैभव मांगले बाई बनतो आणि मी त्याचा हिरो असतो, तोही सुपरहिट झाला शो. आणि आता पुन्हा एकदा दुहेरी स्टार प्रवाचा, स्टार प्रवाचाच पुढचा छत्रीवाली, छत्रीवाली संपला आणि आता स्वाभिमान, स्वाभिमान पुन्हा एकदा सुपर डुपर हिट झालेला आहे आणि खूप प्रेम मिळते ऑडियन्सकडून. काही गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. मी माझ्या आयुष्यामध्ये काही लोकांना स्थान देतो, त्यात माझे गुरु मोहन जोशी, नाना पाटेकर साहेब. मला नेहमी वाटतं की तुमचा मेंटॉर खूप इम्पॉर्टंट असायला हवा. तुम्ही कोणाला फॉलो करता? मी अमिताभ बच्चन साहेबांना फॉलो करतो. गेल्या 50 वर्षामध्ये कुठलीही छोटी चूक केली नाही त्या माणसाने, व्यसनांच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, डिसेन्सीच्या बाबतीत, दर्जा मेंटेन केला. डाऊनफॉल प्रत्येकाला येतो, आपलं क्षेत्र पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तुमच्या अपडाऊन आयुष्यात येतात, आपण म्हणतो ज्याला साडेसाती, पण तुमचा खरा स्वभाव तुमच्या यशात बघितला जातो. माझं कायमच नवीन पिढीला पण म्हणणं आहे आणि मी जुन्या लोकांकडनं शिकत आलो की एक कलाकार आधी एक उत्तम माणूस असायला, कारण एक निर्माता कशी धडपड करून, निर्मात्याला वश करून, त्याच्याकडनं फायनान्स घेऊन सगळा प्रोजेक्ट बनवतो, इतका व्याप आहे. आणि तुमच्या एका कलाकारामुळे जर त्या निर्मात्याला त्रास झाला तर मला असं वाटतं की ज्या वेळेला एक कलाकार असा विचित्र विक्षिप्त वागायला लागतो तेव्हा नियतीच त्याच्या जागेवरती त्याला कॉम्पिटिटर दुसरा तयार करत असते. त्यामुळे विनम्र आणि लाचार ह्याच्यात थिन लाईन हवी. तुम्ही विनम्र व्हा, लाचार होऊ नका. बाकी तुम्हाला तुमच्या प्रारब्धात आहे तेवढंच मिळणार. म्हणजे तुम्ही अति चांगले वागलात म्हणून तुम्हाला खूप यश येईल आणि तुम्ही विक्षिप्त वागलात म्हणून तुम्हाला मिळणार नाही, असं काय नाही आहे. पण तुम्ही सगळ्यांची प्रेमाने वागा. मिनी डार्लिंग, मला खरं झोप येत नाही, तो जाड आहे, मला खाली सतवतो, खरं झोप येत. काय करतोस आबानी जर बघितलं तर? आबाचं टेन्शन घेऊ नको. मी एवढं सांगेन की या मोठ्या प्रवासामध्ये 32 वर्षामध्ये मीडियाची, पत्रकारांची, सर्व निर्मात्यांची, स्पेशली ऑडियन्सची, माझ्या पत्नीची, माझ्या मुलांची खूप साथ मिळाली म्हणून मी 32 वर्ष करू शकलो. आणि कधी कधी फिटनेसवरून माझ्याबद्दल एपिसोड्स बनतात. मग काही लोकांना सुरुवातीला मी पपई खायला सुरुवात केल्यानंतर, मग पहिल्यांदा कसं असतं की आपल्याकडे आधी सुरुवातीला त्याची चेष्टा होते, मग ते चर्चा होते, मग त्याला विरोध होतो आणि मग तीच गोष्ट डोक्यावर घेऊन करतात. आज 99% कलाकारांच्या, लेडीज अँड जेंट्सच्या डब्यामध्ये पपई असते. मग काही लोकांनी गमतीत पपई कुमार नाव ठेवलं, पण अर्थात त्या सगळ्या गमती जमती होत्या. आणि फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. चला सामान सामान आबांचं सामान वरती पोहोचव. चला पहिलं सांगतोय सामान उचललं ना. मंडळी, माझा हा व्हिडिओ कसा वाटला हा कॉमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि मला त्या प्रतिक्रिया कळू द्या. त्या कशा वाटल्या, चांगल्या होत्या, वाईट होत्या, तुमचे काही शंका, काही प्रश्न असतील तर विचारा. मी 24/7 अवेलेबल आहे.